ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सरकारी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा हवाला देऊन सांगत होते की मला जिल्हाधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की बारसूतल्या आंदोलकांवर अजिबात लाठी चालवलेली नाही, सर्व काही शांततेत सुरू आहे. पण आपण पाहिलं असेल की बारसूच्या आंदोलकांवर महिला असतील, तरुण मुलं असतील, वृद्ध असतील, त्यांना बेदमपणे त्यांच्यावरती निर्घृणपणे लाठीमार केला, सुजराची नळकांडी फोडली आणि मुख्यमंत्र्यांना अधिकारी खोटी माहिती देतात की काहीच झालं नाही. हा काय प्रकार आहे? एकतर मुख्यमंत्री डोळेझाक करतायत किंवा मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही, अधिकारी त्यांना फसवतायत, खोटी माहिती देत आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी जर मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असतील तर मला असं वाटतं या जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब तिथून बदललं पाहिजे. तिथून देवेंद्र फडणवीस परदेशामध्ये आहेत, तिथून ते वेगळा आदेश देतात की काही झालं तरी आंदोलकांना तिथून खेचून फरफटत बाहेर काढा, बळाचा वापर करा. हे मॉरिशसमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण करायला गेलेले देवेंद्रजी सांगतात. या इथे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणतात लाठी हल्ला झालाच नाही, मी आदेश दिलेला नाही. अशा प्रकारे या राज्यामध्ये गोंधळ सुरू आहे. बारसूमधले आंदोलक आहेत, त्यांनी प्राण गेला तरी चालेल पण आम्ही जमिनी सोडणार नाही ही भूमिका घेतली. अशा वेळेला सरकारनं त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. हे जे आता सांगतायत की 70% ग्रामस्थ आमच्या बाजूने आहेत, तो का सर्वे केला आहे का, ओपिनियन पोल केला आहे का, ते निवडणुकीत करतात तसं का, एक्झिट पोल करून ठेवला आहे तो. 70% ग्रामस्थ आमचे बाजूने आहेत, हां कसला सर्वे केला आहे तुम्ही? लोक इतके मरण्यासाठी मारण्यासाठी रस्त्यावरती का उतरले आहेत याचा विचार जर सरकार करत नसेल ते सरकार अमानुष पद्धतीनं वागत आहे. कुठंतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये या संदर्भात समन्वय नाही, कारण की नक्की समन्वय कोणातच नाही आहे. बारसूच्या प्रश्नी फक्त समन्वय की सौदी अरेबियातली जी कंपनी आहे, एक इस्लामिक कंपनी आहे, ऑइल रिफायनरी, हिंदुत्ववादी सरकार आणि एका इस्लामिक ऑइल रिफायनरीसाठी रत्नागिरीमधल्या आमच्या मराठी माणसांना, भूमिपुत्रांना बेदम निर्घृणपणे त्यांच्यावर हल्ले करते एका इस्लामिक ऑइल रिफायनरीसाठी. बरं का, हे त्यांचं हिंदुत्व. सर्व कश्मीर केरला फाइल्स आ रही है उसको भी लेकर कॉन्ट्रोवर्सी हो रही है, उसके बारे में क्या देखना पड़ेगा मुझे मालूम. सर अजित पवार यांनी काल एक लक्ष वेधलेलं की ठाकरे गटामध्ये मतमतांतर आहेत बारसू रिफायनरी. अजिबात नाही. आमच्यामध्ये एकदा माननीय उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांनी आदेश आणि सूचना दिल्या की आमच्यातली मतं आणि मतांतरं आम्ही संपून टाकतो. बारसू प्रकरणामध्ये जी भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांची आहे तीच पक्षाची. काय म्हणताय? सगळे आमचे आमदार खासदार पदाधिकारी हे पक्षाच्या निर्णयाला बांधील आहेत. आमच्याकडे मतमतांतरं नाही. आमच्यामध्ये काही मतमतांतर असली तर आम्ही जाऊन थेट माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा करतो आणि तो जो निर्णय देतो तो आम्ही मान्य करतो. ही आतापर्यंतची बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची आमची परंपरा आहे. सर अजून देखील त्या ठिकाणी जे आंदोलन करते ते बाहेरचे आहेत असं वारंवार. बाहेरचे म्हणजे कुठून आले? मॉरिशसमधनं पाठवलेत का, का पाकिस्तानातून आले आहेत, का बांगलादेशातून आले आहेत, का सुदानमधून आता आले आहेत लोक तिथून आले आहेत? बाहेरचे म्हणजे कुठून? बारसूमधलेच ग्रामस्थ ज्यांच्या घरातली मुलं बाळं ही मुंबईत किंवा इतरत्र नोकरी धंदे आहेत, जे चाकरमानी आहेत, ते आपल्या आईवडिलांना मुलांना वाचवायला तिकडे गेलेले आहेत. ते बाहेरचे झाले का? हां, बाहेरचे कोणाला म्हणतात हे जर समजून घ्या जरा. कोकणामध्ये 70% जे घरातली तरुण मुलं आहेत ती मुंबईत नोकरी करतात. हे जर आमच्या दलालांना माहीत नसेल त्या इस्लामिक ऑइल रिफायनरीच्या, तर त्यांनी थोडंसं आमच्याकडून माहिती घ्यावी. सर आपण जाणार आहोत का बारसूला? आज मी उद्धवजींना भेटेन आणि त्यानंतर आम्ही सगळे निर्णय घेऊ. उद्धवजी ठरवतील तो निर्णय आम्ही घेऊ.
सामना करायला का लिहिलेलं आहे खरगेंना घेऊन की त्यांना वाटत असेल की साफा भेट करून ते हिंदुत्वाचा अपमान करीत आहेत, काय याच्यातून म्हणायचं होतं? कारण नाही नाही, साफ हा काय वादाचा विषय असू शकत नाही ना, किंवा बदनामीचा। आम्ही असं म्हणतो की साफ हा कर्नाटक निवडणुकीतला विधानसभेच्या प्रचाराचा विषय असू शकतो का? कोण कोणाला साफ म्हणते, कोण विषकन्या म्हणते, काय म्हणत आहे, बेरोजगारी, महागाई, राष्ट्रीय सुरक्षा, पुलवामा या विषयावर जरा प्रचाराला या ना। प्रधानमंत्र्यांना माझी सांगणं आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, आणि साफ हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे, पूजा करतो आम्ही नागाची आणि सापाची, तर तुम्हाला साफ म्हटल्याबद्दल एवढा डंख लागण्याचं कारण नाही, हे स्पष्ट म्हटलं आहे। बात अशी आहे की दिल्ली के जंतर मंतर पर जो रेसलर्स बैठे है आंदोलन के, अब वो मामला सुप्रीम कोर्ट के हाथ में चला गया। अब सुप्रीम कोर्ट जो निर्देश देगा उसके ऊपर सरकार को काम करना पड़ेगा, इतना मैं कहूँगा। सर पर हिंदी में इस्लामिक कंट्री, इस्लामिक कंपनी के लिए आंदोलन बोले क्या है? देखिए, बारसू का मामला अब बहुत बढ़ चुका है। बारसू में जो गांव के वहां के लोग हैं हज़ारों की तादाद में, आज भी सड़क पर, आज भी जगह पर बैठे हैं। पुलिस ने कल बहुत ही निर्घृणता से लाठी चार्ज किया, हाँ, और भी बहुत दबाव का इस्तेमाल किया, अरेस्ट किया लोगों को, पुलिस स्टेशन में जाकर धमकाया। इसलिए लोग चाहते हैं कि वहाँ इस प्रकार की रिफाइनरी जो लोगों के हेल्थ को धोखा निर्माण करेगी वो नहीं चाहिए, उनसे बात करनी चाहिए। लेकिन एक सऊदी अरबिया की कंपनी, इस्लामिक रिपब्लिक ऑफ सऊदी अरबिया, वहाँ की एक ऑयल रिफाइनरी के लिए यहाँ की सरकार हमारे हिंदू बच्चों को मार मार कर ख़त्म कर रही है, ये कौन सा न्याय है? सर पण विनायक राऊत असेल किंवा तुम्ही असेल, हेच दोघं समोर येऊन विरोध करताना बघायला मिळतात, मागून कोणी करायला पाहिजे? दुसरे आमदार असेल, आम्ही आहोत ना सगळे, आम्ही पक्षातच काम करतोय, उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार काम चाललेलं आहे। तर मुख्यमंत्री जरी म्हणत असले की लाठीचार्ज झाला नाही, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना बळाचा वापर करण्यास सांगितलं असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। आज बारसूच्या रिफायनरी संदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेऊ आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असंही संजय राऊत यांनी सांगितलंय। बारसू प्रश्नी सरकारमध्येच समन्वय नाही असाही त्यांचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।